नमस्कार, ज्योतीज रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण कांदा कढी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर कांदा कढी बनवण्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेलं आहे। याचं आता मी वाटण बनवून घेणार आहे। आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल ओतून मी जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे। जिरा आणि मोहरी छान शिपुल्यानंतर याच्यामध्ये आता थोडेसे खडे मसाले टाकणार आहेत। चार मिरे घेतलेले आहेत, दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे। आता ते छानसं तेलामध्ये परतल्यानंतर जे वाटण बनवून घेतलेलं होतं मी, ते आता वाटण आपण तेलामध्ये छानसं परतून घेऊयात, जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। गॅसची जी फ्लेम आहे ती मंदच ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा छानसा फ्राय करून घेऊयात। आता आपण कांदा छानसा तेलामध्ये फ्राय करून घेऊया, गुलाबी कलर येईपर्यंत। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवली तर करपल्या जातं, त्याच्यामुळं कढीला करपटाचा वास येतो। दोन ते तीन मिनिट मी कांदा छानसा तेलामध्ये परतून घेते। तोपर्यंत आता मी दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं बॅटर बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी बेसन ॲड केलेला आहे। बेसन ॲड केल्यामुळं काय होतं की जी आपली कढी आहे ती दाटसर होण्यास मदत होते आणि कढीला चव पण खूप छान येते। आता मी व्यवस्थित जे बेसन आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। कांदा छानसा परतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। कढीपत्ता आत्ताच ॲड केलेला आहे, कारण फोडणी देताना जर ॲड केला तर तोपर्यंत तो करपला जातो, त्याच्यामुळे ज्याची जी वास आहे ती येत नाही। त्याच्यामुळे या स्टेजला मी कढीपत्ता ॲड केलेला आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, आणि जे बनवून घेतलेलं जे बॅटर आहे ते मी आता ओतलेलं आहे। आता हे आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जास्त कढी बनवायची असेल तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एक मोठा गॅस करून आपण एक मोठी उकळी काढून घेऊयात। छानशी उकळी आलेली आहे। खूप दाटसर अशी कढी झालेली आहे आपली। पाणी मी थोडंसंच वापरलेलं आहे कढीमध्ये। आता कढीला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू। मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कढीमध्ये। कढीला छानशी उकळी आलेली आहे। 5 ते 10 मिनटं आपण अशीच कढी मंद अशा गॅसवर शिजू देणार आहोत। आता मी गॅस मंद करून 1-10 मिनटासाठी कढी अशीच ठेवणार आहे। दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आणि खूप दाटसर अशी कढी तयार झालेली आहे। दिसतेही खूप छान, सुगंधही खूप छान येतो आहे आणि खूप मस्त अशी कढी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कढी उतरलेली आहे। आता सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्त अशी कढी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी, तोपर्यंत धन्यवाद।